नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो, आज रात्री व मध्यरात्रीत राज्यातील काही भागांना हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा, तर काही भागांना अति मुसळधार स्वरूपाचा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर माहिती, पण तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर या परिसरामध्ये मोठा जोरदार पावसाचा इशारा आहे। तर नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा आहे। आज रात्री दरम्यान हा पाऊस होईल। तर सोलापूर, मध्य महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, तसेच अहमदनगर, पुणे या भागामध्ये देखील ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसंच उत्तर महाराष्ट्रात आणि कोकणात पाहिलं तर नाशिक, मालेगाव, मुंबई, ठाणे, पालघर या परिसरामध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे। तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा आज रात्री व मध्यरात्रीतून देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, विदर्भात जर पाहिलं तर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती या सर्वत्र परिसरांना आज रात्री दरम्यान काही भागात वादळी वारा सुटलेला पाहायला मिळेल आणि वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता विदर्भात देखील असणार आहे। तसेच मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, मनमाळ, चाळीसगाव या सर्वत्र परिसरामध्ये आणि नंदुरबारच्या भागात देखील रात्री दरम्यान वातावरणात मोठा बदल होऊन काही भागात हलका पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, पुढील 2 दिवसांमध्ये राज्यात मोठा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। 21 जून ते 25 जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती। माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।